निप्पाणीत पोलीस प्रशासनाचे पथसंचलन, आसाम रायफल जवानांचा समावेश. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात निप्पाणी पोलीस सर्कलच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. यामध्ये 350 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. आसाम सुरक्षा बलाचे 140 जवान, निप्पाणी स्थानिकचे 100 पोलीस कर्मचारी व 125 होमगार्ड यांचा पथसंचलनामध्ये सहभाग होता. आसाम सीमा सुरक्षा बल तुकडीचे नेतृत्व तुकडी प्रमुख राकेश शर्मा भौतिक नैनिताला यांनी केले, तर मुख्य पथसंचलनाचे नेतृत्व DSP बसवराज एलिगार, CPI SC पाटील यांनी केले. बेळगाव नाका येथून पथसंचलनास सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गावरून पथसंचलन झाल्यानंतर शहर पोलीस स्थानक नजीक सांगता करण्यात आली. यमगरणी हायस्कूल मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची निवासाची सोय करण्यात आली आहे. हे जवान येथे 15 दिवस वास्तव्य करणार असून त्यानंतर त्यांची पुढील निवासाची व्यवस्था गव्हाण येथील मोरारजी वस्ती शाळेत करण्यात येणार आहे. शहरातील पथसंचलनानंतर रविवारपासून निप्पाणी मतदारसंघातील अतिसंवेदनशील भागात पथसंचलन केले जाणार आहे. यावेळी बोलताना मंडळ पोलीस निरीक्षक SC पाटील म्हणाले, निप्पाणी तालुक्यात विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक निर्भयपणे व्हावी या उद्देशाने पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी कोणतेही प्रकारचे दडपण न घेता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. या पथसंचलनात शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद पुजारी, ग्रामीणचे प्रवीण गंगोळ, बसवेश्वरचे आनंद कॅरीकट्टी, खडकलाडचे शिवानंद बन्नीकोप यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.